मला वाटतं मितालीच्या पत्रिकेचा मला सविस्तर अभ्यास करावा लागेल. का हो, काय झालं? तुमच्या सुनेच्या मितालीच्या पत्रिकेमध्ये धडधडीत मातृत्व योग आहे. तू आलास आणि काळजीच मिटली बघ सगळी. खूप त्रास झाला ना रे तुला? अरे कसला त्रास, फ्लाईटच्या प्रवासात त्रास होतो कधी? ती जाऊ दे, मी तू कशी सांगणार? डॉक्टर काय म्हणाल? अरे शुद्धीवर नाही आली रे अजून. मला सतत असं वाटतंय की तू चौकशी करावीस. कसली? बाय एनी चान्स मितालीला मुंबईत घेऊन येण्याची. कसं ना, मी इथे आपल्या ओळखीचे खूप मोठे मोठे डॉक्टर्स आहेत, त्यांची ट्रीटमेंट मिळेल अरे मितालीला. तिच्यासाठी वाटेल ते धावपळ करता येईल. माझी मी तुम्हाला जोडून गेले रे आम्या. मी एकटा बोललो रे म्हणे. अरे बघ तरी. हॅलो अज्जा. बोल मना, बोल. हॅलो हॅलो मना, बोल ना अज्जा. अरे सॉरी. हा काय रे, काय झालं? काल सगळ्या धावपळीत तुला फोन सुद्धा नाही केला रे, विसरूनच गेलो बघ मी. ते जाऊ दे रे. मिताली कशी आहे? काही बोलली का तुझ्या बरोबर? कोमातच आहे, शुद्धीवर नाही आली अजून. विठ्ठल विठ्ठल. अज्जा मी तू नाही बोलली रे माझ्याशी, बोलतच नाही ती काही. मना पुरा काही काळजी करू नको, विठ्ठल आहे. माहिती आहे मला, तू नेहमी खरं बोलतोस. देव देव पाठीशी येणार आहे तुझ्या. विठ्ठल विठ्ठल. अजा सांग ना तुझ्या विठ्ठलाला मी तुला लवकर बरं करायला. सांगतोच आहे रे, तो ना सगळ्यांचा ऐकतो, तुझं पण ऐकल. अज्जा होईल ना रे मी तू बरी. मना मी येऊ का तिकडं? तू सांग फकस्त, मी लगोलग येतो. अरे नको अज्जा, तू नको धावपळ करू. हे बघ खरंच खूप गरज वाटली तर मी स्वतः सांगेन तुला. आता खरंच धावपळ करत याची काही गरज नाहीये, शिवाय अमेय आहे ना माझ्या बरोबर.
खरच नको येऊ का रे? खरच नको आज्या. म्हणा काळजी घे पोरा. हो आज्या, ठेव फोन. हो हो, कळवत ना मला काय होत आहे ते. हा हो. हा एक म्हणतात ना की एक मोठं संकट ज्यावेळेस आपल्या समोर येतं त्यावेळेस काहीतरी संकेत आपल्याला मिळत असतो अगोदरच, तशातला प्रकार. अजूनही संकट पूर्णपणे टळलंय असं निदान मी तरी म्हणणार नाही. या अशा अपघातातून मितालीने सही सलामतपणे वाचणं हे आश्चर्यच म्हणा. आता बघा ना, तुमच्या यजमानांचं असं अचानकपणे जाणं, तुमच्या वंशाला लवकर दिवा न लाभणं, मितालीला हा असा अपघात होणं, तो सुद्धा दुसऱ्यांदा, या संपूर्ण शृंखलेचं काहीतरी एकच सूत्र असणार बहुतेक. तुमच्या सुनेच्या मितालीच्या पत्रिकेमध्ये धडधडीत मातृत्व योग आहे. मितालीच्या पत्रिकेमध्ये धडधडीत मातृत्व योग आहे. मितालीच्या पत्रिकेमध्ये धडधडीत मातृत्व योग आहे. सगळंच फारच गौरवमंगल आहे. काय गाल का अलका? ए काय अख, आज तू नाश्ता पण केला नाही, जेवली पण नाहीस, काही सुचतच नाही आहे मला. सकाळपासून बघते, आधी तिथे जपमाळ घेऊन बसली होतीस आणि आताही अशी बसली. मला काही सुचतच नाही आहे. मला अगदीच मान्य आहे तुझ्या मनाची अशी अवस्था होणं, काळजी वाटणं. मग अशा वेळेस नामस्मरण हा एकच उपाय शिल्लक राहतो. आणि ज्योतिषाला पत्रिका दाखवण्याचा. म्हणजे आप्पा आमचे खूप जुने ज्योतिषी आहेत आणि त्यांचे चिरंजीव दीपक गुरुजी यांनी ज्योतिषशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आहे ना गंमत. मी त्यांच्याबद्दल काहीच बोलले नाही किंवा त्यांच्या विद्वत्तेबद्दल शंका घेण्याचे काहीच कारण नाही. पण तुमचा रोग तर त्यांच्याकडेच होता ना? नाही का, ज्योतिष हे एक शास्त्र आहे, तसे इतरही शास्त्र असतात. म्हणजे बघ, जसं वैद्यकशास्त्र तसंच. दोन्ही शास्त्रांनी डॉक्टर मिळतात पण समाजाला कुठल्या डॉक्टरची जास्त मदत होते? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का
की या ग्रह ताऱ्यांचा आपल्या आयुष्यावर जगण्यावर काहीच परिणाम होत नाही? कुणास ठाऊक, ग्रह ताऱ्यांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो, पण आजारपणात औषधांचाच आपल्यावर जास्त परिणाम होतो, बहुतांशी सकारात्मकच। म्हणून औषधांच्या बाटल्या कुणी देवघरात ठेवल्या असं आपण कधी ऐकलंय का? किंवा डॉक्टरांची मंदिरं बांधल्याचं ऐकिवत आहे का? येते ना लक्षात? स्पष्टच सांगते, तेच अपेक्षित आहे। आमच्या घरात पूर्वापार ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवून निर्णय घेण्याची कुठलीही परंपरा नाहीये, पण माझा आहे त्यावर विश्वास। मग तो आंधळा असला ना तरी चालेल। सगळं तूच बोलतेस बघाल का? म्हणजे विश्वास आहेही म्हणतेस आणि अंधळाही म्हणतेस। माझं म्हणजे मी तुला सोपं करून सांगते। एकदा काय झालं, रस्त्याने एक माणूस चालला होता, त्याचा ऍक्सिडेंट होतो, पण त्याच वेळेस रस्त्याने आणखीन दोन माणसं चालली होती। दोघही थांबतात, त्यातला एक काय करतो, एक लगेच पोलिसांना फोन करतो आणि रिक्षा थांबवतो, त्याला दवाखान्यात नेण्यासाठी, औषधोपचार मिळण्यासाठी। आणि त्याचवेळी तो दुसरा माणूस काय करतो माहितीये? तो त्या रुग्णापासून थोडासा लांब उभा राहतो, कुठेतरी कवच म्हणायला लागतो। दोघही आपापल्या परीने प्रयत्न करत असतात बरे का? मग तो त्याला दवाखान्यात नेतो, तिथे त्याच्यावर औषधोपचार होतात, काही दिवसांनी तो माणूस बरा होतो। पण बरा झाल्यानंतर तो ज्याने त्याला वाचवलं, ज्याने त्याला रिक्षेत घालून दवाखान्यात आणलं, त्याला देव मानायला लागतो। पण त्याच वेळी त्याच्यासाठी जो प्रार्थना करत होता, जो कवच म्हणत होता, तो माणूस त्याच्या लक्षातही नसतो। लक्षात फक्त हाच माणूस, याचा चेहरा असतो। पण अलका, आपलं माणूस त्रासात असताना आपण या वयात त्याच्यासाठी फक्त प्रार्थना करू शकतो, जप करू शकतो, हे म्हणणाऱ्या माणसांची मला प्रचंड चीड आहे। एखाद्याला ज्यावेळी जी गोष्ट मिळायला हवी ती मिळवून द्यायचा प्रयत्न करणं म्हणजे सहकार्य करणं। मितालीला आत्ता गरज आहे ना ती उत्तमोत्तम औषधोपचाराची आणि तज्ज्ञ डॉक्टरांची। आणि जी गरज भागवण्यासाठी आत्ता मनोहर बरोबर त्याचा तो मित्रही तिथेच आहे, डॉक्टर अमेय। अहो, पण माझं मन आईच आहे हो। आणि माझं तसं नव्हतं म्हणायचं मला। अलका, मुलांची ख्याली खुशाली बघायला मिळण्यासाठी भाग्य असावं लागतं। तुझी मुलं तुझ्या समोर आहे, काही दुखलं खुपलं की लगेच कळवतात। तुझं थोडस प्रेमळ बोलणं त्यांच्या दुखण्यावर फुंकर मारून जात। पण म्हणून आपल्याकडून प्रेमाचा अतिरेक तर होत नाहीये ना, याकडेही लक्ष दिलं पाहिजे। जितकी जास्त घट्ट मिठी तितकी जास्त ऊब असं नसतं। मिठीत सैल ठेवूनही जास्तीत जास्त ऊब देता आली पाहिजे अलका। त्यांनी आपली माणसं जास्त घट्टपणे जवळ येतात। अलका, 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 आपलं माणूस त्रासात असताना त्याला जाऊन भेटायला हवं ना, बघूया। हाँ शितू। हाँ बोल दादा, अरे कसा आहेस तू? अग, मितूचा ऍक्सिडेंट झालाय। काय, कुठे, कसा झाला? हो, ती दिल्लीला आली होती कामासाठी, तिथेच झाला। आता कशी आहे वहिनी? तू काळजी करू नकोस, आता मी येते तुझ्याकडे। नाही शितू, हे बघ, ऐक माझं। नाही नाही, मी येते। हे बघ, तू इकडे यायची काहीही गरज नाहीये। हा, मी दोन तीन दिवसात येतो मुंबईला, आलो की तुला फोन करतो। ओके, तू फोन कर। हा नक्की, मी वाट बघते तुझ्या फोनची। हा चल, ठेवतो। हो, काळजी घे।
हॅलो हॅलो बबन्या, मी आजा बोलतोय. अरे मन्याच्या बायकोचा मितालीचा दिल्लीत ऍक्सिडेंट झालाय. हो, ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. आता ती घरी येईपर्यंत मी काही येणार नाही गावी. तिकडचं सांभाळून घे. हा पण ठेवू का मग? परमेश्वरा, माझ्या सुनेला सांभाळ, लवकर बरी कर, तिला लवकरात लवकर घरी येऊ. श्री गणेशाय नमः. श्री गणपत्यथर्वशीर्षम्. According to treatment, Mrs. Rajadhyaksh physically all right. आपको चिंता करने की जरूरत नहीं है. Well, डॉक्टर, मिताली शुद्धिवर तर आली है. आई मीन मिताली होश में तो आ चुकी है, लेकिन नहीं नहीं, आप बोलिए मराठी. मैं मराठी एक्चुअल में बोल नहीं सकता, लेकिन समझ लेता. ओके, मिताली शुद्धिवर तर आली है, पण तिच्या हालचालींचा वेग म्हणावा तसा. देखिए डॉक्टर धारकर, इसका जवाब तो आपके पास होना चाहिए. आप साइकेट्रिस्ट हैं और राधर मिस्टर राजाध्यक्ष आपके पास. देखिए मिस्टर राजाध्यक्ष, आपकी वाइफ मिताली हमारे ट्रीटमेंट को प्रॉपर रिस्पांस दे रही है, लेकिन उनकी रिकवरी फास्ट नहीं हो रही है, और मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि ऐसा क्यों हो रहा है. एग्जैक्टली, मलाई तेज मनाई से. मैं आपकी पर्सनल लाइफ के बारे में कुछ आपसे पूछ सकता हूं, इफ यू डोंट माइंड? नो प्रॉब्लम. आर यू श्योर? ओह, डोंट वरी, त्याला सगळी कल्पना आहे. इनफॅक्ट भावासारखा आहे तो माझ्या. बोला तुम्ही. देखिए, आप मुझे गलत मत समझिए. इट्स ओके, एथिक्स. काय म्हणत होता तुम्ही डॉक्टर? मुझे कुछ अजीब सा लग रहा है. सारी रिपोर्ट्स उनकी नॉर्मल आ रही है, हमारे ट्रीटमेंट को प्रॉपर उनकी बॉडी रिस्पॉन्स कर रही है, लेकिन रिकवरी उतनी फास्ट नहीं. मुझे लगता है शायद कुछ मानसिक तनाव या कुछ कारण है जो हमें समझ में नहीं आ रहा. डॉक्टर, आम्ही मितालीला आता मुंबईला घेऊन जाऊ शकतो? ऑफकोर्स. देखिए मैं कह रहा हूं कि वो फिजिकली ऑल राइट, लेकिन एक बात ध्यान रखिएगा, उन्हें मानसिक परेशानी ना हो, उस चीज का आपको ध्यान रखना पड़ेगा. मितालीला डिस्चार्ज मिळाला. हा, तिला आणलंय आता मुंबईतल्या घरी, म्हणजे तब्येतही आता बरी आहे तिची. मला सांग,
खरच मनु इतका बिजी है का रे? नहीं का? हा फोन करणं मनोहर कडनं अपेक्षित होतं मला. आई अगं काय तू, अगं करेलच तू, म्हणजे कदाचित माझ्या नंतर लगेच करेल तू. मलाच राहवलं नाही ना म्हणून मी फोन करून मोकळा झालो अगं.